नवराला सोडून संन्याशाला फाशी, नई जिंदगी परिसरातील ही इंटरेस्टिंग स्टोरी। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की महाराष्ट्र शासनाने कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाराष्ट्रातील काही शहरांना संचारबंदीचे आदेश पारित केले आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना नियम व अटी घालून कडक निर्बंध घातले आहे। त्याच अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार एक परिपत्रक जाहीर केले आहे। त्यामध्ये दुकानदार, व्यापारी, व्यावसायिक, पान टपरीधारक व फळ विक्रेता आदींना 3 टप्प्यात कारवाईचे आदेश दिले आहे। यामध्ये प्रथमता जर एखादा दुकानदार किंवा फळ विक्रेता आहे विना मास्क घालून आपल्या आलेल्या ग्राहकांना माल देत असेल तर त्याला प्रथमता 2000 रुपयाची दंडात्मक कारवाई केली जाईल आणि दुसऱ्यांदा जर दुकानदार पुन्हा कारवाई होऊन देखील विना मास्क घालून आपल्या आलेल्या ग्राहकांना माल देत असेल तर त्या दुकानदारावर कडक निर्बंध म्हणजेच कारवाई करण्याचे आदेश दिले आहे। आणि तिसऱ्यांदा जर पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात दुकानदार किंवा फळ विक्रेत्यावर कारवाई होऊन देखील असे कृत्य करत असेल तर थेट तो दुकान किंवा तो व्यवसाय 30 दिवसाकरिता सील करण्यात येणार असल्याचे स्पष्ट आदेशात नमूद केले असताना आमच्या महापालिकेच्या प्रशासनाने नई जिंदगी परिसरातील हिंदुस्तान बेकरी येथे प्रथम कारवाई केली, म्हणजेच 2000 रुपयाची दंडात्मक कारवाई केली। कारण विना मास्क घालून हिंदुस्तान बेकरीचा मालक व कर्मचारी हे आलेल्या ग्राहकांना माल देत होते म्हणून आणि ज्यावेळेस पुन्हा हिंदुस्तान बेकरी यांचे मालक आणि कर्मचारी हे दुकानात मास्क घालून आलेल्या ग्राहकांना माल देत असताना आमच्या महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दंडलशाही वापरत हम बनेसो कायदा या मणीप्रमाणे हिंदुस्तान बेकरीवर कारवाई केली। दंडात्मक नव्हे दंडलशाहीप्रमाणे कारवाई केली, अर्थात 30 दिवसाकरिता हिंदुस्तान बेकरी हे संपूर्णतः सील करण्यात आले। बघितलात प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे मास्क घातले असताना सुद्धा हिंदुस्तान बेकरीवर दंडलशाहीप्रमाणे कारवाई करण्यात आल्याची ओरड सध्या नागरिकांमधून आणि लोकप्रतिनिधींमधून सुरू आहे। त्यामुळेच चोराला सोडून संन्याशाला फाशी का बरं असा प्रश्न तेथील नागरिकांनी उपस्थित केला आहे। असो तरी या प्रकरणावर आमचे महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी लक्ष घालून पुन्हा हिंदुस्तान बेकरीवाल्यांना मुभा देत व घातलेले सील काढून घ्यावे अशी विनंती हिंदुस्तान बेकरीच्या व्यवस्थापकांनी केली आहे। कारण हिंदुस्तान या बेकरीमध्ये सुमारे 10 ते 15 कर्मचारी हे काम करतात आणि त्यांचं काम म्हणजे हातावरच पोट आहे बर का। जर हिंदुस्तान बेकरी 30 दिवसाकरिता बंद असेल तर त्या 30 दिवसात कोणीतरी उपाशी पोटी किंवा काम नसल्याच्या कारणावरून अनुचित प्रकार घडवून घेतला तर त्याचा जिम्मेदार कोण असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। त्यामुळेच आम्ही प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आमच्या सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पी शिवशंकर यांना विनंती करत आहोत की या हिंदुस्तान बेकरी संदर्भात आपण कायदेशीर बाब लक्षात घेत पुन्हा एकदा मुभा द्यावी, जेणेकरून हिंदुस्तान बेकरीचे मालक आणि कर्मचारी हे उपाशी पोटी मरणार नाही। हा संपूर्ण वृत्तांत मांडले आहेत प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलचे शिलेदार शाह नवाज शेख यांनी।